नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रीतम सागरकर, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या ब्लॉगवर। जर तुम्ही माझ्या ब्लॉगवर पहिल्यांदा आलात असाल आणि अजून सबस्क्राइब नाही केलं असाल माझ्या चॅनलला, तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, सो दॅट की मी जे पण नवीन व्हिडिओज टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। तर आज अनंत चतुर्थी आहे, आपले लाडके गणपती बाप्पा आज जाणार आहेत आणि आपण जे लास्ट 11 दिवस जे थाटामाटाने गणपती बाप्पाचे मनापासून सेवा केली आहे, ते आज निरोप द्यायचा दिवस आलेला आहे। तर आज आपण गणेश विसर्जन करणार आहोत, अनंत चतुर्थी आहे। तर तुम्हाला माहीत आहे की आपण आजच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशीच गणपती बाप्पाचं विसर्जन का करतो? जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ प्लीज पुरा पहा। अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी या तिथीला साजरी करतात। महाराष्ट्रात गणपतीचे विसर्जन या दिवशी करतात। भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला अनंत चतुर्दशी म्हणतात। या दिवशी अनंत म्हणजे विष्णूची पूजा करतात व अनंताचे व्रत करतात। आपल्यावर आलेले संकट दूर व्हावे, आपल्याला पुन्हा वैभव प्राप्त व्हावे म्हणून सतत 14 वर्ष 14 गाठी असलेले रेशमी दोरे अनंत म्हणून त्याची पूजा करून हे व्रत पूर्ण करतात। पांडवांना धुतात हरल्यावर 12 वर्ष वनवास व 1 वर्ष अज्ञानवास भोगावा लागला। पुढे या आपत्तीतून सुटका हवी म्हणून अनंत व्रत करायची भगवान श्रीकृष्णांनी आदेश केले अशी कथा आहे। आपल्या सणवाराचा प्रारंभ प्रतिवर्ष नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते। अनंत हे एक महानागाचे नाव असले तरी अनंत हे विष्णूचे नाव आहे। चतुर्दशीच्या दिवशी विष्णूची अनंत या नावाने पूजा केली जाते। अनंत चतुर्दशीचे व्रत खूप घरात पाळले जाते। 14 प्रकारचे फळे 14 प्रकारचे फुले 14 प्रकारचे धान्य आणि 14 प्रकारचे नैवेद्य दाखवून एका दोरासह अनंताची पूजा केली जाते। हा दोरा उजव्या हाताच्या मनगटावर बांधतात आणि तो सर्व प्रकारचे संकटापासून रक्षण करतो अशी श्रद्धा असते। या व्रताचे विशेष असं की पूजा झाल्यानंतर गणपतीचे विसर्जन करतात अशी रीत आहे। हे अनंताचे व्रत 14 वर्ष आचरावे असे सांगितले असले तरी अनेक लोक हे अजन्म पाळत असतात। या व्रताची कथा सत्यनारायणाच्या कथासारखीच आहे। चतुर्थीचे महत्त्व अधिक वाढवणारे योग्य म्हणजे गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटाने केले जाय। जलाशयात मूर्तीचे विसर्जन करायच्या असा धार्मिक नियम असल्यामुळे समुद्र नदी वीर अशा ठिकाणी गणेश भक्त वाजत गाजत मूर्तीचे विसर्जन करतात। सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामध्येच अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचे दिवस आहे ही गोष्ट फारशी कोणाला ध्यानात राहत नाही। तुम्ही लहानपणी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन करतात असे खूप सारी गोष्टी ऐकली असणार। अशीच एक गोष्ट माझ्या आजीनी पण मला लहानपणापासून सांगितलेली आहे, तीच मी तुम्हाला सांगितो इच्छितो। आजीच्या सांगण्याप्रमाणे महाऋषी गणपतीला महाभारताचे वर्णन करत असतात आणि आग्रह करतात की तुम्ही महाभारत लिहून काढा। गणपती व महाऋषीचा आग्रह स्वीकारतात आणि महाभारत लिहायला सुरुवात करतात आणि ज्या दिवशी महाभारत गणपती लिहायला सुरू करतो ते शुद्ध चतुर्दशी असते। ज्या दिवशी गणपती बाप्पा महाभारत लिहून काढतात ती अनंत चतुर्दशी असते। महाऋषी गणपती बाप्पाला बघतात की महाभारत लिहिताना गणपती बाप्पाचे शरीराचे तापमान खूप वाढलेले असतं, त्यांचं अंग पुरं लाल झालेलं असतं, तर महाऋषी मातीचे लेप घेऊन गणपतीच्या अंगाला लावतात आणि त्यांचे शरीराचे तापमान कमी करायचा प्रयत्न करतात, पण तसं होत नाही। मग महाऋषी गणपती बाप्पांना थंड पाण्याने आंघोळ घालतात आणि त्यामुळे अंगाला लागलेली माती आणि शरीराचं तापमान कमी होतात। अशी एक ही गोष्ट आहे की ह्या कारणामुळे आपण गणपती बाप्पाचं पण विसर्जन करतात। तुम्ही पण अशी गोष्टी खूप सारे ऐकली असणार। जर तुम्हाला कुठली दुसरी गोष्ट माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करून माझ्या कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।